विजयश्री माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर आज मी खूप दिवसानंतर ब्लॉग बनवते, म्हणजे एक दीड महिन्यानंतर हा मी ब्लॉग बनवते। तर आज आपला ब्लॉग हा किचनमधूनच सुरू झाला आहे, तर आजचा ब्लॉग पण हा आपला एक रेसिपी रिलेटेडच ब्लॉग आहे। तर आज आपण बनवतो आहे अन्नगळी, तर कशी होते तेही मला नक्की कमेंटमध्ये सांगा। हा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला बनवूया। तर इकडे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि ती गरम पण झाली। आता त्याच्यामध्ये आपण कांदा घालून घेऊया। तर मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत, असं होईपर्यंत फ्राय करून घेऊया। तर बघू शकता कांद्याचा थोडा कलर चेंज झालेला आहे। तर ह्याच्यामध्ये मी अगोदर तेल नव्हतं घातलं, पण 2 चम्मच तेल घालून घेऊया। तर तुम्ही बघू शकता कांदा चांगला फ्राय झालेला आहे। तर ह्याच्यामध्ये मी थोडंसं लसूण आणि थोडी हिरवी मिरची आहे ती घालून घेते। 4-5 मिरच्या घेतलेल्या आहेत। जर तुम्हाला अद्रक घालायचं असेल तर तुम्ही अद्रक पण घालू शकता, पण मला अद्रक आवडत नाही, त्यासाठी मी अद्रक मिक्स केलेलं आहे। तर ह्याला पण 2-3 मिनटं असं त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचं। तर तुम्ही बघू शकता ते पण थोडं फ्राय झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये टमाटर घालून घेऊया। तर मी 2 मीडियम साईजचे टमाटर राईस ते कट करून घेतलेले आहेत, तर ते पण त्याच्यामध्ये थोडेसं फ्राय करून घ्यायचं। टोमॅटो तोपर्यंत फ्राय करायचे जोपर्यंत ते पूर्ण शिजत शिजत नाही। तर पूर्ण मसाला फ्राय झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आता मी गॅस बंद करून घेते आणि थंड ह्याच्यातच होऊन देते, नाहीतर साईडच्या भांड्यामध्ये काढून घेतली तरी चालेल। तर मी ह्याच्यातच थंड होऊन देऊन नंतर ह्याला न पाणी घालता वाटून घ्यायचं। तर इकडे मी अंडे बॉईल करून घेतलेले आहेत आणि त्याला चाकूच्या साह्याने असे चीर पण करून घेतलेले आहेत। तर त्याच्यामध्ये आता आपण थोडंसं मीठ घालून घेऊया, तसंच थोडीशी हळद पण घालून घेऊया आणि काश्मीरी मिरची पावडर आहे ती पण घालून घेऊया थोडी। व्यवस्थित मिक्स करून घेऊया, त्याच्यामध्ये ते व्यवस्थित गेलं पाहिजे अंड्यामध्ये, म्हणजे फ्राय करून घ्यायचे। तर मी त्याच कढईमध्ये आता अंडी फ्राय करते। तर त्या मसाल्यामधून हे तेल राहिलं होतं, तर तेच तेल आहे। तर तुम्ही अंडी डायरेक्ट अशी यूज केली, बॉईल केलेलीच तरी चालतील, फ्राय केलं करावं तसं काही नाही, पण फ्राय केलं की खूप छान टेस्ट येते, थोडे कडक होतील। तर अंडे मस्त करतच अशी भाजून झालेली आहे, तुम्ही बघू शकता। तर आता मी त्याला काढून घेते। तर मी अंडे पण काढून घेतलेत आणि मसाला पण बारीक करून घेतलेला आहे। तर आता मी पुन्हा इकडे एक कढई गरम करायला ठेवले, त्याच्यामध्ये आपण 1 चम्मच तेल घालून घेऊया। त्याच्यामध्ये एक मी तेजपत्ता टाकते आणि जो आपला अख्खा मसाला असतो ना, तर तो 1 चम्मच टाकते मी। ह्याला सर्व मिक्स असतं। तर त्याला व्यवस्थित फ्राय करून घेऊया आता। तर अख्खा मसाला चांगला फ्राय झालाय, त्याच्यामध्ये थोडी हळद घालून घेऊया। तसंच ह्याच्यामध्ये आपण काश्मीरी मिरची पावडर पण घालून घेऊया। त्यालाही मिक्स करून घेऊया आणि जे आपण वाटण केलं होतं ते त्याच्यामध्ये घालून घेऊया। तर मी याला आता व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। आता ह्याच्यामध्ये आपण 1 चम्मच धनिया पावडर आणि 1 चम्मच गरम मसाला घालून घेऊया। त्यालाही चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर त्याच्यावर एक ताट ठेवूया
आणि ताट ठेवून 2 मिनिटात तेल सुटेपर्यंत चांगलं व्यवस्थित शिजवून घेऊया। तर 2 मिनिटं झालेले आहेत, आपण आता खोलून बघूया। तर तुम्ही बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे। तर आता यामध्ये जे आपण अंडे फ्राय करून घेतले होते तर ते घालून घेऊया। त्याला हे मसाल्यात व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर ह्याच्यामध्ये आपण पाणी घालून घेऊया। पाणी हे तुम्हाला केवढी ग्रेव्ही पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही घालून घ्यायचं। तर इकडे माझ्याकडे जे पाणी आहे ते मसाल्याचंच पाणी आहे, तर मी ते पाणी घालून घेते त्याच्यामध्ये। तुम्हाला जेवढं पातळ पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता। तर मी पाणी घालून घेतले आणि व्यवस्थित मिक्स पण करून घेतलेलं आहे। तर ह्याच्यामुळे वरती आता जसं मसाला पण फ्राय झाले म्हणजे फ्राय करून घेतला होता आणि अंडे पण फ्राय करून घेतले होते, तरी मीडियम गॅस करून त्याच्या 5 मिनिटं अजून ताट झाकून थोडं शिजवून घ्यायचं त्याला। तर 5 मिनिटं झालेले आहेत, तर आता आपण ओपन करून बघूया कसं झालं आहे ते। तर तुम्ही बघू शकता पूर्ण मसाला पण व्यवस्थित मिक्स झालेला आहे। तुम्ही ग्रेव्ही बघू शकता कशी दिसते ते। तर आता आपण ह्याच्यामध्ये मीठ घालून घेऊया। चवीनुसार मीठ घालून घ्यायचं ह्याच्यामध्ये। ते पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि ह्याच्यामध्ये आता मी बारीक अशी कोथमीर चिरून ठेवली आहे तीही घालून घेऊया। तिलाही व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर आपली अंडा करी तयार झालेली आहे। तर मला कशी झाली ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपला हा पण व्हिडिओ इथंच एंड करूया। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।